नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ITIच्या 5व्या प्रवेश फेरीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 34 लिस्ट ठिकाणी लागले, ज्यांचा नंबर ठिकाणी लागला असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची मित्रांनो आनंदाची बातमी आहे, आणि ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना मित्रांनो ठिकाणी 5व्या राऊंडसाठी ट्राय करायचे आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5व्या राऊंडसाठी कोणकोणते विद्यार्थी कॅपेबल असतील किंवा ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकतात याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी तुम्हाला नवीन फॉर्म भरावे लागणार आहे। हा नवीन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे, कुठे मिळणार आहे, कुठे भरायचे याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि ह्या नवीन जी 5वी प्रवेश फेरी आहे यासाठी मित्रांनो नियमसुद्धा बदलले आहेत, अटीसुद्धा ठिकाणी बदलले आहेत। कारण मित्रांनो, जे 4 राऊंड होते यामध्ये तुम्हाला मित्रांनो लिस्ट तुमची लागायची, संकेतस्थळावर तुम्हाला ठिकाणी SMS यायचे, पण मित्रांनो आता 5व्या प्रवेश फेरीसाठी हे नियम या ठिकाणी नसणार आहेत। आता नवीन नियम असणार आहे, ते नवीन नियम कोणते असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंबर कसा लागणार आणि कुठे जावे लागेल नंबर लागण्यासाठी याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे। कारण विद्यार्थ्यांनो, आता काय होणार आहे, तुमची लिस्ट लागणार नाही आहे, आणि लिस्ट जर लागणार नसेल तर तुम्हाला कसं कळणार की तुमचा नंबर कोणत्या ITIमध्ये लागला आहे याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे तुमचा नंबर लागू शकतो याविषयी मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स करणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला वे मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो ITI ॲडमिशनबाबत कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असतात। जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। काही डाऊट असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता आणि तुमचे मेसेज तुम्ही टाईप करून पाठवू शकता, तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या ह्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 95039 3338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आज काय नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचे आणि तुमचे नाव तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील आणि त्यांचं नाव लिहून पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि विद्यार्थ्यांनो ITI ॲडमिशनबाबत तुम्हाला संपूर्ण गायडन्स तारखेने फ्रीमध्ये केली जाणार आहे की कशा प्रकारे तुमचा ठीक नंबर लागू शकतो। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लस मग तुम्हाला काही डाऊट असतील, काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आपल्याला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा। त्या ठिकाणी तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी, तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते टाईप करून पाठवा, तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करून दिले जाणार आहे। म्हणून सर्वांनी व्हॉट्सअपवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे। म्हणून सर्वांनी आपला हा नंबर सेव्ह करून घ्या। हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्वांनी ह्या नंबरचा स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला ते स्पर्श करा, लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज व सोपेतीने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे हाय मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता। म्हणून सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि हा नंबर सेव्ह करायचा आहे। प्लस मग त्या ठिकाणी तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या काही नवीन गव्हर्नमेंट जॉब निघत आहे त्याची तुम्हाला डेली न्यू जॉबचे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फ्रीमध्ये मिळत असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकार नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सरकार नोकरी मिळाली आहे, तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। म्हणून सर्वांनी नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी 5व्या राऊंडविषयी। तर बघा सर्वात अगोदर मित्र, तुम्हाला पहिलं महत्त्वाचं काम करायचं आहे 5व्या राऊंडसाठी, ती म्हणजेच मित्रांनो की नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे ही पहिली या ठिकाणी स्टेप आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं आहे की तुम्हाला 1 ऑगस्ट दिलं होतं मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला काय करायचं, नव्याने फॉर्म भरायचे आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर मित्रांनो 4थ्या राऊंडमध्ये लागला नाही त्यांनी काय करा, लगेच मित्रांनो ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आजची डेट तुमच्या ठिकाणी मित्रांनो 24 आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। अजूनही तुम्हाला ठिकाणी मुद्दे करा मित्रांनो,
27 तारखेपर्यंत तुम्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता। म्हणून मित्रांनो त्यांनी ही डेट वाढवून दिलेली असते, कारण ज्यांचा नंबर चौथ्यामध्ये लागला नाही त्या ठिकाणी पाचव्या राऊंडसाठी ट्राय करू शकतात। आता बघा चौथ्यामध्ये तुमचा नंबर लागला नाही तर त्यांनी सरसकट काय करायचे, लवकरात लवकर मित्रांनो आय टी आय ठिकाणी फॉर्म भरून द्या। नव्याने फॉर्म भरायचे मित्रांनो, पूर्ण तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचे, संपूर्ण तुम्हाला माहिती टाकावं लागेल, संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे आणि तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा आहे। फॉर्म भरल्याच्या तुम्हाला फी भरावी लागणार मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला ठिकाणी मित्रांनो संपूर्ण जी काही फी असेल ती फी तुम्हाला ठिकाणी भरावी लागणार। तुम्ही बघू शकता प्रवेश अर्ज शुल्क सुद्धा ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहे आणि तुम्हाला ह्यानंतर मित्रांनो अर्जामध्ये दुरुस्तीसुद्धा ठिकाणी करता येणार आहे। कधीपर्यंत 1 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत तुम्ही दुरुस्ती करू शकता। आता ही झाली मित्रांनो पहिली स्टेप, सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे। आता फॉर्म कुठे भरायचे तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही अगोदरच फॉर्म भरले होता ना तर त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या, ते तुमचा ठिकाणी नव्याने फॉर्म भरून देतील। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ठिकाणी नव्याने रजिस्टर्ड नंबर बनवावे लागणार आहे आणि तुम्हाला ठिकाणी मित्रांनो नव्याने पासवर्ड ठिकाणी बनवावे लागणार आहे। ही संपूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ह्या काही महत्त्वाच्या स्टेप असतात। ठीक आहे, हे झाल्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा तुम्हाला ठिकाणी सांगितले पुढचा मुद्दा, संस्थास्तरीय समुपदेशन फी या ठिकाणी सुरू होते म्हणजे स्पॉट ॲडमिशन। तर यामध्ये मित्रांनो सर्व जे काही शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील आणि सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळ मित्रांनो प्रकाशित करण्यात येणार आहे। कधी मित्रांनो 29 ऑगस्टला तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल की तुमच्या ठिकाणी मित्रांनो किती जागा कुठे कुठे रिक्त आहे, ही संपूर्ण तुम्हाला माहिती 29 तारखेला ठिकाणी मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पुढच्या ठिकाणी महत्त्वाची स्टेप अशी आहे की तुमची 29 ऑगस्टला मित्रांनो ठिकाणी सायंकाळी 5 वाजता संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती मिळणार की किती जागा ठिकाणी रिक्त झाली आहे। ही महत्त्वाची पहिली स्टेप आहे। दुसरी स्टेप अशी मित्रांनो की तुम्हाला या ठिकाणी जे काही मित्रांनो तुम्ही फॉर्म भरले असेल बघा समुपदेशन फेरीसाठी, पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित जी मित्रांनो गुणवत्ता यादी असेल त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना एस एम एस येणार आहे मित्रांनो 29 ऑगस्टला, म्हणजेच 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला एस एम एस येईल आणि एक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। जसे की मित्रांनो पहिल्या राऊंडच्या अगोदर तुमच्या ठिकाणी गुणवत्ता यादी लागली होती, त्यामुळे तुम्हाला तुमचा नंबर दिला गेला होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे, कॅटेगरीज तुमचा ठिकाणी कितवा नंबर आहे, ही तुम्हाला माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली होती। ठीक आहे, तशी तुमच्या ठिकाणी गुणवत्ता यादी लागणार आहे कारण मित्रांनो नव्याने ही प्रोसेस असते नवीन फॉर्म भरला आहे म्हणून। हे झाल्याच्यानंतर मित्रांनो बघा मित्रांनो 29 ऑगस्टला आणि 29 ऑगस्टला ह्या दोन तुमच्या ठिकाणी मित्रांनो कामं होणार आहे। त्यानंतर आता मित्रांनो पुढचा मुद्दा आहे 30 ऑगस्टला, तर 30 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्ही जे फॉर्म भरला आहे तर फॉर्म भरल्याच्या तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय करायचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून तुम्हाला मित्रांनो शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरिता तुम्हाला ठीक नोंदणी करावी लागणार आहे। यासाठी तुम्हाला डेट दिली बघा 30 ऑगस्ट 2022 सकाळी 11 वाजेपासून तर 31 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला मित्रांनो नोंदणी करून घ्यायची आहे। तुम्ही ऑनलाईन ती नोंदणी करू शकता। हे झाल्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की 1 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजता मित्रांनो तुम्हाला ठिकाणी बघा काय प्रोव्हाइड केलं नारे, संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, म्हणजे तुमच्या ठिकाणी गुणवत्ता यादी लागणार आहे आणि त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व ह्याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMSद्वारे माहिती देणे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की तुम्हाला 1 सप्टेंबरला वेळ दिला जाईल आणि डेट दिली जाईल की तुम्हाला कोणत्या डेटला जायचं आहे। आता ही कुठे जायचं मित्रांनो की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवेल त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल आणि त्या ठिकाणी तुमचा नंबर लागणार आहे। कारण मित्रांनो जो 5वी प्रवेश पिरियड असते तर ह्यामध्ये लिस्ट लागत नाही ऑनलाईन, जेणेकरून तुम्हाला कळू शकते की सर या ठिकाणी माझा नंबर हे लागला नाही, नंबर लागला की नाही लागणार हे तुम्हाला ऑनलाईन कळत होते चौथ्या राऊंडपर्यंत। पण आता 5व्या राऊंडमध्ये मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणी बोलवलं जाईल। आता ठिकाण मित्रांनो जिल्हास्तरीय असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी आले असतात आणि विद्यार्थी आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचे संपूर्ण चेकिंग होते, तुम्हाला मध्ये बोलवलं जातं आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस असते। आता ती प्रोसेस काय ती मी तुम्हाला सांगणार आहे, पण सर्वात अगोदर मित्रांनो 1 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला ठिकाणी वेळ दिला जाईल, म्हणजे तुम्हाला ह्या वेळेपर्यंत त्या ठिकाणी जायचं आहे। आता कोणत्या ठिकाणी जायचं आहे त्याची तुम्हाला ठिकाणही दिलं जाणार आहे। तुम्ही बघू शकता दिनांक बहाल करणे व यावत उमेदवार त्यांच्या प्रवेश खात्यात व SMSद्वारे माहिती देणे ही प्रोसेस असणार मित्रांनो 1 सप्टेंबरला। त्यानंतर आता पुढची प्रोसेस असणार आहे मित्रांनो बघा, एक तुम्हाला वेळ मिळाला आणि दिनांक तुम्हाला मिळाला, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढची प्रोसेस दिली बघा, दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेश जागांचे वाटप करणे। आता ही प्रोसेस काय मित्रांनो बघा, तुम्हाला अगोदर मित्रांनो 1 सप्टेंबरला दिनांक मिळणार आहे, वेळ मिळणार आहे आणि ठिकाण मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे। मग तुमचा जिल्हा एक्झाम्पलसाठी जर तुमचा ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्हा असेल किंवा तुमचा ठिकाणी मित्रांनो धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, असे जे काही जिल्हे असतील मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल सर्वांना मित्रांनो। ठीक आहे, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सर्वांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला गुणवत्ता क्रमांक मिळणार आहे। बघा गुणवत्ता क्रमांक म्हणजे मित्रांनो की तुमचा ठिकाणी नंबर कितवा आहे, जसं की काहींचा मित्रांनो 101 नंबर असतो, काहींचा 115 नंबर असतो, नंतर तुम्ही बघितलं असेल तर काही
काहींचा मित्रांनो 500 नंबर असतो, काहींचा 1000 नंबर असतो। आता यावरून तुम्हाला अंदाज करायचा की तुमचा किती आवडता ट्रेड तुम्हाला मिळणार की नाही। कारण मित्रांनो काय होतं, अगोदर जे काही मित्रांनो 1 ते 100 दरम्यान जे काही विद्यार्थी असतात त्या जिल्ह्यावरती, आता प्रत्येक जिल्ह्यावरती मित्रांनो विद्यार्थ्यांना बोलवलं जात असतं आणि प्रत्येक जिल्ह्यावरती विद्यार्थ्यांना नंबर दिला जात असतो। आता 1 ते 100 दरम्यान जे विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी काय करतील, ज्यादातर मित्रांनो हे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि फिटर हे दोन ट्रेड ज्यादातर म्हणतील, कारण त्यांचा नंबर या राऊंडमध्ये लागला होता, 70 राऊंडपर्यंत त्यांचा नंबर लागणे, मग त्यांना आता या ठिकाणी बोलवलं जाईल। त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर पहिले मित्रांनो काय होतं, पहिल्या नंबरचा जो विद्यार्थी त्याला बोलवलं जातं, नंतर सेकंड नंबरचा विद्यार्थी त्याला बोलवलं जातं, तिसऱ्या नंबरचा जो विद्यार्थी त्याला या ठिकाणी बोलवलं जातं मध्ये, आणि चौथ्या नंबरचा, असे मित्रांनो पूर्ण एक एक करून नंबर या ठिकाणी बोलवले जातात मध्ये। आता मध्ये बोलवल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मध्ये काय होणार आहे, तर मध्ये मित्रांनो तुम्हाला विचारलं जाईल। आता विचारलं काय जाईल मित्रांनो, की तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे हे तुम्हाला विचारलं जातं, म्हणजेच तुमच्या आवडीचा ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो। त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही दबाव राहत नाही, तुम्हाला जो ट्रेड आवडला तो ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी देऊन देतात। आता देऊन देतात म्हणजे मित्रांनो यासाठी काही लिमिट आहे, काही अटी आहेत। आता अटी आहेत मित्रांनो की जर एक्झाम्पलसाठी तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड हवा आहे आणि एक्झाम्पलसाठी कोणतंही एक ठिकाण तुम्ही घेतलं पण त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, पण त्या ठिकाणी जर इलेक्ट्रिशियनच्या 0 जागा असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन हा ट्रेड मिळणार नाही। त्या ठिकाणी तुम्हाला ते स्पष्ट दावतात मित्रांनो स्क्रीनवरती की इलेक्ट्रिशियनचा या ठिकाणी कोणती जागा नाही आहे, म्हणून तुम्हाला तो ट्रेड मिळणार नाही। मग तुम्ही म्हणाल की सर मला इलेक्ट्रिशियन ट्रेड हवा आहे, मग तुम्ही ह्या ठिकाणी न घेता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी इलेक्ट्रिशन ट्रेड घेऊ शकता, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनची जागा असतील त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। जर त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन जागा असतील, तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ते अलॉटमेंट लेटर जनरेट करून देतात, त्याच ठिकाणी त्याच वेळेस तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर काढून देतात आणि तुम्हाला बाहेर जायला सांगतात। तुम्ही बाहेर गेल्याच्या ते अलॉटमेंट लेटर घ्यायचं आणि डायरेक्ट आय टी आयमध्ये जायचे त्या, आणि ज्या ठिकाणी तुमचा अलॉटमेंट लेटर म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल त्या ठिकाणी जायचं आणि ॲडमिशन करून घ्यायचे, इझिली तुमचं ॲडमिशन होऊन जातं। ही सर्वात सोपी मित्रांनो पद्धत असते 5 राऊंडची, यालाच म्हणतात स्पॉट ॲडमिशन। आणि विदेंद्रनो याने काय होतं की तुमचा आवडीचा ट्रेड तुम्हाला मिळतो, तुम्हाला स्वतः ते विचारतात की कोणता ट्रेड तुम्हाला हवा आहे, आणि जर त्याच्या जागा नसल्या तर तुम्ही दुसरा ट्रेड ट्राय करू शकता। मग एक्झाम्पलसाठी तुम्ही कोपा घेऊ शकता, वेल्डर घेऊ शकता, जो ट्रेडची जागा असतील तो ट्रेड तुम्ही अडकीने घेऊ शकता। पण मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो की पहिले जे विद्यार्थी असतात ना त्यांना अगोदर प्रायोरिटी मिळते, कारण त्यांची गुणवत्ता म्हणजेच त्यांची टक्के जास्त आहे। आता एक्झाम्पलसाठी एका विद्यार्थ्याला 65% मिळाले आणि एकाला मित्रांनो 80% आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जो काही 80% विद्यार्थी, हा जो काही 80% जे विद्यार्थ्याला मिळाले त्याचा नंबर अडकी मित्रांनो एक्झाम्पलसाठी 50 असेल, आणि हा जो काही मित्रांनो विद्यार्थी 65 याचा नंबर मित्रांनो अडकिनी 500 नंबर असेल असं अडकिनी असेल, कारण मित्रांनो यामध्येही भरपूर विद्यार्थी असतात, 80 ते 500 दरम्यान भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांना अडकिनी नंबर प्रोव्हाइड केला होतो। म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असे की याला 500 नंबर दिला आहे आणि याला 50 दिला आहे, मग अगोदर ह्या 50 नंबरवाला जो विद्यार्थी आहे त्याला बोलवलं जाईल मध्ये आणि त्याला विचारलं जाईल की तुला कोणता ट्रेड हवा आहे। मग हा विद्यार्थी म्हणेल की मला इलेक्ट्रिशियन हवा किंवा फिटर हवा किंवा कोणताही ट्रेड त्याला आवडीचा जो असेल तो हवा असेल, आणि त्या जागा जर रिक्त असेल तर ह्या विद्यार्थ्याला तो ट्रेड मिळणार आहे। आणि एक्झाम्पलसाठी एकच जागा एक्झाम्पलसाठी मित्रांनो जर एकच जागा इलेक्ट्रिशियनची असेल एका ठिकाणी, कोणत्याही ठिकाणी असेल मित्रांनो, तर या ठिकाणी फिटरची किंवा इलेक्ट्रिशियनची एकच जागा आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो या विद्यार्थ्याला बोलवले 80 वाला, आणि हा जो काही 65 वाला विद्यार्थी आहे यालाही हा स्ट्रेट हवा आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियनचा आणि ह्याच ठिकाणी हवा आहे, आणि यालाही मित्रांनो हा स्ट्रेट हवा आहे आणि ह्याच ठिकाणी हवा आहे, तर मित्रांनो अगोदर ह्या विद्यार्थ्याला तो ट्रेड मिळणार आहे, कारण याला अगोदर बरवले आणि ह्या विद्यार्थ्याने जर सांगली की मला हा ट्रेड हवा आहे तर हा ट्रेड त्या विद्यार्थ्याला मिळून जाईल। म्हणून ही प्रोसेस असते मित्रांनो, कारण विद्यार्थी मित्रांनो स्वतः मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतोय, अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही, कारण मध्ये मित्रांनो काय घडतं, मध्ये कोणती प्रोसेस होते हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगून दिलेली आहे। कारण विद्यार्थ्यांनो हा असा एकमेव चॅनल आहे की तुम्हाला पुरेपूर मदत करत असतो, संपूर्ण गाईडन्स तुम्हाला करत असतो, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनो मध्ये कोणती प्रोसेस होते हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, कारण मध्ये मित्रांनो काय होतं हे आपल्याला ठिकाणी माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती पूर्णपणे सांगून दिलेली आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्यावरती जाता, ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जाता, तर त्या आयटीआयमध्ये मध्ये कोणालाच परमिशन नसते, मध्ये फक्त मित्रांनो विद्यार्थ्यांना परमिशन असते आणि त्या ठिकाणी जे काही स्टाफ मेंबर असेल त्यांना ठिकाणी परमिशन असतं। त्याचप्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी मी स्वतः ठिकाणी संपूर्ण लाईव्ह ठिकाणी डेमो बघितलेलं, कारण त्या स्टाफ मेंबर म्हणून मी या ठिकाणी बोललो गेलो होतो आणि त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण ठिकाणी माहिती मी बघितलेली आहे, कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मित्रांनो अल्टरनेटर दिली जातं, कशाप्रकारे त्यांना विचारलं जातं, ही संपूर्ण प्रोसेस आपण अडकी मित्रांनो तुम्हाला मी सांगून दिली आहे की मध्ये कोणत्या अडकीनी प्रोसेस असते। आता यामध्ये मित्रांनो तुम्ही जर गेला मध्ये तर मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती विचारली जाईल की तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे, मग तुम्ही सांगेल की मला हा ट्रेड हवा आहे, तो ट्रेड तुम्हाला मिळून जातं, अल्टरनेटर घ्यायचे, बाहेर यायचे आणि डायरेक्ट त्या आयटीमध्ये जायचे, ॲडमिशन करून घ्यायचे, त्या दिवशी केलं तरी चांगलं आहे, नाही केलं तर तुम्हाला अडकीनी 5 तारखेपर्यंत मुद दिली, बघा मित्रांनो 5 सप्टेंबर तुम्हाला अडकी मुद दिले तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकता, ठीक आहे। मधली काय प्रोसेस असते तुम्हाला मी संपूर्ण सांगून दिली आहे। आता बघा पुढचा मुद्दा
मुद्दा असा आहे की दिलेला वेळ व दिनांक हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी आणि उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. बघा, कधी? 2 सप्टेंबर 2022 सकाळी 8 वाजेपासून ते 5 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. आता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता 3 दिवस दिले, या 3 दिवस मित्रांनो विद्यार्थ्यांना बोलवलं जातं वेगवेगळ्या डेटला ॲड. म्हणजे आता एक्झाम्पलसाठी 2 तारखेला काहींना बोलवलं जाईल, काही 3 तारखेला बोलवलं जाईल, काहींना 4 तारखेला बोलवलं जाईल आणि काहींना 5 तारखेला बोलवलं जाईल. कारण एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी जातातच आणि गेल्याच्या त्यांना ॲडमिशन मिळतंच, कारण त्यांच्यावरती असतं की त्यांना कोणता ट्रेड हवा आहे तो त्यांना मिळून जातो. आणि जर तुम्हाला कोणताही ट्रेड हवा नसेल किंवा तुम्हाला ॲडमिशन करायचं नसेल तर तेही तुम्ही त्या ठिकाणी सांगा, तुम्हाला कोणताही ट्रेड ते देणार नाही आणि नॉट इंटरेस्टेड म्हणून ते तुम्हाला त्या ठिकाणी चूज करतील आणि तुम्हाला बाहेर त्या ठिकाणी पाठवतील. म्हणजेच याचा जसं मित्रांनो की मध्ये काय होतं, मध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं की तुमच्या मनामध्ये कोणतीही भीती राहायला नको, कोणतीही शंका राहायला नको, या अर्थाने मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. आणि हा असा एकमेव व्हिडिओ मित्रांनो की तुम्हाला संपूर्ण गायडन्स मी केले की समुपदेशन फेरीसाठी कोणकोणत्या प्रकारे ठिकाणी ॲडमिशन होतं, कोणकोणत्या प्रकारे ती प्रोसेस होते आणि मध्ये तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, तुम्हाला मध्ये कोणकोणती प्रोसेस फॉलो करावी लागते ही संपूर्ण तुम्हाला माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. म्हणून सर्वांनी या व्हिडिओसाठी लाईक नक्की करायचे, कारण मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ मी तुम्हाला ठिकाणी बनवून दिला आहे आणि संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करून दिली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अल्फा डिटेल मिळाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे, सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. म्हणजे मित्रांनो 2 तारखे ते 5 दरम्यान तुम्हाला किती ॲडमिशन करायचं आहे त्या आय टी आयमध्ये जाऊन, ठीक आहे. तर ही प्रोसेस असते मित्रांनो संपूर्ण स्पॉट ॲडमिशनविषयी. काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुमच्या 5व्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर तुम्हाला 6व्या राऊंडचीही माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे, 6व्या राऊंडचीही माहिती प्रोव्हाइड करणार आहे, 7व्या राऊंडची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. कारण मित्रांनो संपूर्ण तुम्हाला आय टी आय ॲडमिशन जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलं जाणार आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही केलं नसेल तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामलाही फॉलो करा, व्हॉट्सअपलाही तुम्ही तुमचे मेसेज टाईप करा, टेलिग्राम चॅनलही जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सर्वांचे लिंक दिले आहे, एक वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी जाऊन चेक करा. त्यानंतर लवकर लवकर फॉलो करा, जॉईन करा, सर्व गायडन्स तुम्हाला केलं जाणार आहे. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण विद्यार्थ्यांनो संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी प्रोव्हाइड करून दिली की ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाता समुपदेशन फेरीसाठी स्पॉट ॲडमिशनसाठी तर मध्ये कोणती प्रोसेस ती ही मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मूळ प्रमाणपत्र तुम्हाला जर हवं असेल, कोणकोणते डॉक्युमेंट लागतं हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याचाही तुम्हाला व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. व्हिडिओ पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.